खूप बेकार आहे, जीवाला खूप धोका आहे. मी बघू शकता त्याचा जर पाय जर तिथे घसरला तर तो सरळ खाली येऊन पडू शकतो. मित्रांनो, तुमच्या मराठी चॅनलला ट्रॅव्हल एक्सपीला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तसेच नवीन व्हिडिओ सर्वात पहिले बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. आपण सुरुवातीला पूर्व मेळघाट मधील चिचाटी या गावातील वॉटरफॉल बघितला व तेथून सेमाडोला जाण्यासाठी निघालो आणि सेमाडोवरून परत आलो. तर असं म्हणता येईल की आपण हा पूर्ण सर्कल कम्प्लीट केला आहे या रस्त्यावरचा. हा आहे सापन डॅम. चिचाटी गाव ते सेमाडोचं डिस्टन्स हे जवळपास 47 किलोमीटर आहे. इथं जायला आपल्याला आणखी 1 ते 1.5 तास लागणार आहे. तर रस्त्यात हा डॅम एक्सप्लोअर करून तुम्ही पुढे जाऊ शकता. थोड्या वेळ आता इथे थांबूया, व्ह्यू एन्जॉय करूया आणि पुन्हा सेमाडो आपण जाऊया. जेव्हा पाणी सोडत असेल तेव्हा थोडी रोडची कंडिशन अतिशय चांगली आहे. प्रॉब्लेम नाही आहे की गाडी चालवते. मॅक्झिमम टुरिस्ट इथे दही रबडी खाण्यासाठी थांबतात. हा हे गे रे अशी आहे सा. खूप छान आहे. रबडी घेतली ना, कशी आहे? चांगली. आपण पोहोचलो आहोत सेमाडो मध्ये. आपण जे चिचाटी गावावरून निघालो, चिचाटी गाव ते सेमाडो हा जो रस्ता आहे हा जर तुम्ही सापन डॅम मार्गे येत असाल तर अतिशय सुंदर रस्ता आहे. जवळपास 47 किलोमीटरचं अंतर आहे. 1 ते 1.5 तास लागते. बट आम्ही पूर्ण व्ह्यू एन्जॉय करत आलो. हे असे व्ह्यू बघा किती जबरदस्त आहे. पूर्ण व्ह्यू एन्जॉय करत आलो त्याच्यामुळं आम्हाला थोडा वेळ झाला इथे पोहोचायला. तर आम्ही तिथून जवळपास 11:30 निघालो. तर जर नॉनस्टॉप आलो असतो तर 11:30 ते 1 पर्यंत यायला पाहिजे होते. बट आम्हाला इथे पोहोचण्याला 3 वाजले आहे. कारण की जो काही रस्ता आहे तो अतिशय सुंदर आहे. मेळघाट टायगर रिझर्व हे मधात लागतं. जिकडे पाहाल तिकडे तुम्ही कुठे पण थांबून लोकेशन एन्जॉय करू शकता, हे लँडस्केप एन्जॉय करू शकता. आपण सेमाडोच्या स्क्वेअर मध्ये आहे. तिकडे जे आहे तो सेमाडोचा स्क्वेअर आहे आणि त्या स्क्वेअर वरून हा जो रोड जातो हा इकडे जर तुम्हाला सफारी करायची असेल
तर सफारी करिता इकडे ऑफिस आहे समोर अर्धा किलोमीटरवर, तिथे सफारीची बुकिंग होते. आणि जर तुम्हाला कोलकासला जायचं असेल एलिफंट सफारीसाठी, तर तो जो सरळ रोड जातो तो कोलकासला जातो. आपण ज्या रोडने आलो हा इकडचा रोड, हा या साईडला पण एक वॉटरफॉल आहे, त्याला पंचरत्न वॉटरफॉल म्हणतात, तर तो पण तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर जंगल एन्जॉय करायचं असेल, नॅचरल ब्युटी एन्जॉय करायचं असेल, या रोडनी समोर जाऊन बुकिंग करून ऑफिसमध्ये तुम्ही सफारीसाठी जाऊ शकता, जिप्सी करू शकता. एका जिप्सीमध्ये 6 लोक बसतात, त्याची फी जवळपास 2200 ते 2500 मधात आहे इन्क्लुडिंग गाईड. तर आता आपल्याला ऑलरेडी लेट झालेलं आहे, त्याच्यामुळं आपण सफारीला जाणं टाळणार. चुलीवरची भाकरी भेटते का? तुम्हीच बनवता का? आपण जे जेवण केलं ते ठिकाण हे आहे, पीना घरगुती भोजनालय. इथे चांगलं जेवण मिळत. जर सेमाडो आले असाल तर अवश्य इथे जेवण करा. चला आता निघू समोर वॉटरफॉल. चिकन खूप छान भेटते पण इथे खूप महाग. बघा तिकडे पाण्याचा आवाज येत आहे, तिकडे जात आहे आता आपण. पावसाळ्यात हे जेव्हा जास्त लेवल वाढत असेल पाण्याची, तर जबरदस्त तांती जबरदस्त एवढं तरी येत घरपर्यंत एवढं येत असं पूर्ण असं कुठे. ते तिथे आपण गाडी लावली आहे. इकडला आले का चिखलदऱ्यावर? नाही नाही चिखलदऱ्यावरून आलो, धारपूरवरून. धबधब्याला पाणी थोडं किंचितच आहे का? आम्ही इकडे चिचाटी गेलो होतो. चिचाटीला काय ते डॅम आहे ना? धरण नाही, धरण नाही आहे, वॉटरफॉल आहे मोठा आहे. पाणी होतं का भरपूर? झाला कधी वेळ वेळ भेटला तर नक्कीच जा. मस्त चिचाटी ना, नाका आहे ना, नाका क्रॉस केला असा फॉरेस्टचा, इथून लेफ्ट साईड जावं लागतं. जास्त दूर आहे का? नाही जास्तीत जास्त 10 किलोमीटर. परवडलं असतं जायला. फक्त आतमध्ये जंगलात 2 किलोमीटर पायी जावं लागतं. तिथं धारकोराला मी 4 किलोमीटर चाललो. हो का? धारकोरा थोडा आतमध्ये आहे. तरी काय पाणी जबरदस्त आहे ना. तो एक आणखी वॉटरफॉल. सेमाडो वरून जेव्हा आपण परत परतवाड्याला जातो, तर रस्त्यातच वॉटरफॉल, त्या वॉटरफॉल कडे आता आपण जाऊया. हळू 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 खाली बसून. कार्तिक आरावा ना. येते ना जाता येते ना. हळू हळू हा पाव तेडा डाल ऐसा तेडा ऐसा
सीधा डाला तो सीधा अंदर टेढ़ा डाल बराबर आएगा रे रास्ता रास्ता आएगा नहीं नहीं सीधे जा सकती आएगा समोरून येतो आहे तो इथले जायसाठी रस्ता नाही आहे आपण इथून एन्जॉय करू तो वॉटरफॉल तिकडून येत आहे पण तिथं काही पर्यटन आहेत जे तिकडून वॉटरफॉल बघत आहे तर इथून तर काही दिसत नाही आहे तो वॉटरफॉल तिकडे जाऊन पाहू आपण तो जो वॉटरफॉल वर रोडवरून दिसला होता तो खालून तिकडे जायचा रस्ता नाही आहे तर आपण तिकडून फिरून आलेलो आहे आणि तिथे त्या रस्त्याने आतमध्ये जायचं आहे आपल्याला तर हा सरळ रोड तिकडे त्या वॉटरफॉल जवळ जातो आणि हा वॉटरफॉल म्हणजे जर परतवळ्यावरून सेमाडोकडे जात असाल तर जे सफारीचं तिथे गेट लागते तिकडला आहे का तिकडलं दिसते का रे अरे तिकडलं दिसते का दिसते का काय कसा कसा आहे वॉटरफॉल कसा वाटत आहे फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास जबरदस्त आहे टेन्शन फ्री भरपूर स्टुडंट आहे तिथे जबरदस्त लोकेशन खूप जोरात आवाज आहे पाण्याचा हार्मोन जास्त आहे तर ते कुठेही चाललं आहे पण खूप बेकार आहे जीवाला खूप धोका आहे आणि हे असं करायला नाही पाहिजे आणि त्याचं पूर्ण लाईफ डिस्टर्ब म्हणजे तर लाईफच संपून जाऊ एक फोटो के चक्कर में पूरी लाईफ खराब हो जाएगी एक फोटो निकलने जाएगा आणि उसकी जान जोखिम में डाल रहा है ऐसा कोणता बड़ा काम करना इन जैसे बच्चों की वजह से कॉलेज की ट्रिप बंद हो रही त्यांना खूप हे वाटते की आपण जगाच्या खूप मोठा आहे एक आपलं काहीतरी आहे अस्तित्व ते गाजण्यासाठी ते कुठे पण चढत आणि मग हे होते तर मग त्यांच्या आई बाबालाही खूप दुःख होते त्याचं की आपण एवढं वाढवलं गेला तो आता वापस बरं झालं गेला आपल्यासाठी गेला कॉलेज तिथून का तिथून पाणी निघून गुरुकुळा निघून